बेरोजगारीचा प्रश्न भारताच्या विकासाच्या मॉडेल संबंधातच काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो, मात्र त्याला भिडण्यासाठी आवश्यक असणारी विजन वा कल्पनाशक्ती, ठाम धोरण, ठोस कार्यक्रम आणि संघटन भारतातल्या एकाही राजकीय पक्षाकडे आज तरी नाही. त्यामुळे या निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता जरी निसटली तरी भारतीय लोकशाहीची वाटचाल खडतरत असेल अशी लक्षणं आहे. द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चर्चा करणार आहे बेरोजगारी आणि भारताचं विकासाचं मॉडेल याची. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातले महत्त्वाचे मुद्दे चक्रवून टाकणारे आहेत. त्यातले मी एक फक्त पाच मोठा अहवाल येतो, पण मी एक पाच सहा मुद्दे वाचूनच दाखवतो. पहिला, माध्यमिक वा उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या बेरोजगारीचं प्रमाण 2000 साली 54.2% होतं. 2022 साली हेच प्रमाण 65.7% आहे. काम करणाऱ्या महिलांचा सर्वात काम करणाऱ्या लोकांमध्ये व्यक्तींमध्ये महिलांचा सहभाग हा सर्वात कमी आहे. बहुतांश महिला या घरकामामध्येच गुंतलेल्या असतात, त्यासाठी त्यांना वेतन मिळत नाही. 2022ची आकडेवारी बघायची तर 2022 साली काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये महिलांचं प्रमाण 32.8% होतं आणि पुरुषांचं प्रमाण 77.2%. तिसरा मुद्दा, 2000 साली शेतीमधल्या रोजगाराचं प्रमाण 7% होतं. 2019 साली ते 42% झालं. शेतीमधून बाहेर पडलेले लोक प्रामुख्याने बांधकाम आणि सेवा क्षेत्रात रोजगार मिळाला त्यांना. लॉकडाऊनच्या काळात फक्त शेतीमधल्या रोजगारात वाढ झाली. चौथा मुद्दा जो अधिक महत्त्वाचा आहे, जो आपण बोलतो नेहमी राखीव जागांबद्दल, अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या व्यक्तींना रोजगाराच्या संधीपर्यंत पोहोचणं आजही शक्य होत नाही. परिणामी अनुसूचित जाती आणि जमातीतल्या व्यक्ती यांना प्रामुख्याने हंगामी असंघटित क्षेत्रात रोजगार शोधावा लागतो. पाचवा मुद्दा, भारतातले 90% श्रमिक असंघटित क्षेत्रात काम करतात. रोजगाराची हमी नाही, रोज काम मिळेल याचीही हमी नाही, आणि बाकी जे कोणते संरक्षण असतं म्हणजे आरोग्य विमा, त्यानंतर कामाचे तास, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, या प्रकारचं कुठचंही कायद्याने असलेलं संरक्षण त्यांना मिळत नाही. 2022 साली स्वयंरोजगार हाच रोजगाराचा प्राथमिक स्रोत होता. 55.8% लोक स्वयंरोजगारात होते. 2020 साली हेच प्रमाण 52% होतं. 2020 नंतर 2022 मध्ये स्वयंरोजगाराच्या याच्यामध्ये किती वाढ झाली आहे, 3% वाढ झालेली दिसते. गरजेनुसार काम म्हणजे ज्याला कॉजल एम्प्लॉयमेंट म्हणतात, ही सुद्धा अतिशय कमी होती. म्हणजे त्याच्यामध्येही त्याचं प्रमाण साधारणपणे 22.7% होतं. म्हणजे लक्षात घ्या, भारतातले जवळपास 90% जो काही रोजगार आहे हा पूर्णपणे असंघटित क्षेत्रात आहे. तिकडे कोणत्याही प्रकारची म्हणजे सुरक्षितता कामगाराला मिळत नसते. आता आपण महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामधली शेतीची स्थिती काय आहे? तर राष्ट्रीय नमुना चाचणी संस्था म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही जी आहे, त्यांनी शेवटचा जो सर्वे केलेला आहे तो 2018-2019 साली, त्या सर्वेमध्ये म्हणजे त्या पाहणीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबाचं साधारणपणे सरासरी उत्पन्न काय आहे याची चर्चा आहे, म्हणजे याची माहिती आहे. ही माहिती बघितली तर आपण चक्रवून जाऊ, बघा काय आहे. हे महाराष्ट्रातील सरासरी शेतकरी अल्पभूधारक आणि कोरडवाहू आहे. त्याला कोणत्या मार्गाने पैसे मिळतात? तर 4 मार्गाने पैसे मिळतात. एक आहे शेतमाल विकून. तो शेतमाल विकून त्याला किती मिळतात? तर दरमहा साधारणपणे 37-90 रुपये त्याला शेतमालाची विक्री करून मिळतात. मग काही असेल, ऊस असेल, कांदा असेल, भाजी असेल किंवा सोयाबीन असेल, जे काय असेल ते याच्यातनं त्याला जर असणार, म्हणजे शेतमाल विकून असणारं उत्पन्न केवळ 37.90 रुपये आहे, म्हणजे 3,790 रुपये आहे. त्याच्याशिवाय पशुपालन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत, बकऱ्या पाळतात, कोंबड्या पाळतात, गाई म्हशी जे काय ही जे आहे याच्यातून त्याला दरमहा साधारणपणे 597 रुपये मिळतात. शेतीबाहेरचं काम,
म्हणजे मग दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणं, टपरी चालवणं, वर्कशॉपमध्ये अर्धवेळ काम करणं किंवा एखादी रिक्षा चालवणं मधूनच, याच्यातून त्यांना मिळणारे उत्पन्न जवळपास 847 रुपये. आणि त्याच्याशिवाय एक शेवटचा चौथा स्रोत जो आहे तो म्हणजे शेती भाड्याने देणं, खंडाने देतो आपण म्हणतो ती, तर त्याच्यामधून त्यांना दरमहा 34 रुपये मिळतात. म्हणजे शेतकऱ्याचं दरमहा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दरमहा सरासरी उत्पन्न हे 9,592 रुपये आहे, म्हणजे जवळ जेमतेम 10,000 असं म्हणू आपण. तेंडुलकर समितीने 2012 साली जी ही दारिद्र्य रेषा निश्चित केली ती दरमहा 6,000 रुपयाची आहे. म्हणजे नुसती शेती केली तर महाराष्ट्रातला शेतकरी दारिद्र्य रेषेपर्यंतही पोहोचू शकत नाही, त्याच्यातून बाहेर येण्याची तो गोष्ट वेगळीच. अशी आपल्या शेतीची स्थिती आहे. राज्यातील रोजगाराची स्थिती काय आहे या संबंधात महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला अहवाल 2012 सालचा आहे. त्यातली म्हणजे काही गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या पुन्हा वाचूनच दाखवतो. सदर अहवालानुसार 4 ते 4.25 कोटी लोक, महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 12 कोटी आहे, 4 ते 4.25 कोटी लोक शेतीबाहेर रोजगार शोधतात. यापैकी फार तर 20 लाख लोक संघटित क्षेत्रात सामावले जातात, म्हणजे त्यांना दरमहा 20,000 रुपये उत्पन्न मिळतं. या 4.25 कोटी लोकांमधले बहुसंख्य म्हणजे जवळपास 90% लोक वडापावची गाडी, चहा, पान, टपरी या प्रकारचे उद्योग करतात. हा स्वयंरोजगार आहे किंवा रिक्षा चालवणं हा स्वयंरोजगार आहे. आणि हा रोजगारही केवळ दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात आहे. विदर्भ मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय भीषण आहे. म्हणजे त्या अहवालातलं म्हणणं असं आहे की 20 ते 25 वयोगटातले 40% तरुण काहीही कामधंदा करत नाहीत, काही शिक्षण घेत नसतात किंवा कोणचं प्रशिक्षण घेत नसतात, थोडक्यात ते उन्हाळक्या करत असतात. आणि याच्यापैकीच अनेक जण म्हणजे हे जे आहेत ना, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये माझे काही मित्र आहेत, त्या मित्राचे पुतणे जे होते ना ते असेच करणारे होते. ते काय काम करायचे तर भाजप किंवा हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप चालवायचे. एक जण तो होता, तो काहीतरी 20 व्हॉट्सअप ग्रुपचा हा होता, ॲडमिनिस्ट्रेटर होता. म्हणजे हे असं फॉरवर्ड करायचे कुठच्याही या धंद्या, म्हणजे या प्रकारची कामं त्यांना मिळत असतात. आणि त्याच्यासाठी त्याला काय मिळायचं तर त्याला गरजेपुरतं त्याच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरून मिळायचं, एवढंच त्याचं पे होतं. अशा प्रकारची आपली म्हणजे महाराष्ट्राची स्थिती आहे. आपण म्हणजे मोदी किंवा सगळेजण सांगत असतात की भारत हा एक जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला आहे. खरं आहे ते 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेलाच आहे, परंतु या अशा देशातल्या एका प्रगत राज्यातले जे शेतकरी आहेत, म्हणजे शेतकरी समूहातले जे लोक आहेत प्रामुख्याने मराठा, हे राखीव जागांची मागणी करत आहेत, ही किती लाज्जनास्पद गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती आपण काही विचार करणार आहोत की नाही त्याचा, अर्थव्यवस्था म्हणून का फक्त जातीच्याच गणितांचा विचार करत बसणार आहोत? वास्तव हे आहे की मराठा असोत किंवा OBC असोत किंवा दलित असोत किंवा आदिवासी असोत, हे सगळे एकाच जात्यात पिसले जात आहेत. रोजगारच नाही आहे ही हे वास्तव आहे की नाही? आकडेवारी बघूया. म्हणजे हा रोजगार का मिळत नाही आहे तर काही साध्या गोष्टी आहेत की महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या 6,16,000 इतकी आहे. किती? 6,16,000. अतिकुपोषित म्हणजे ज्याला स्टंटेड म्हणतात त्यांची संख्या जवळपास 4,58,000 आहे. म्हणजे आणि 1,57,000 बालकं ही मध्यम कुपोषित आहेत. कुपोषित, मध्यम कुपोषित आणि अतिकुपोषित या बालकांची संख्या महाराष्ट्रातली जवळपास 10 लाखापर्यंत जाते, 10 ते 11 लाखापर्यंत जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या समजा 11-12 कोटी समजली आहे, म्हणजे अंदाज शेवटची लोकसंख्या झाली ती तशीच आहे, म्हणजे 2011 साली झाली तीच, तर त्यानुसार ती 11 कोटी आहे. तर त्याच्यापैकी जवळपास 10% बालकं ही कुपोषित, मध्यम कुपोषित किंवा अतिकुपोषित आहेत. आणि समजा आपण ते असर ही जी संस्था आहे त्यांचा अहवाल बघितला तर त्यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातल्या 40% मुलं जी 7वी पास झालेली आहेत त्यांना दुसरीचंही पुस्तक वाचता येत नाही. ज्या राज्यामधली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था इतकी भीषण असेल
तर तिकडे कोणता रोजगार द्या, म्हणजे या मुलांना किंवा ही जी मुलं आहेत ती मोठी होतील तेव्हा त्यांना कोणता रोजगार मिळणार? वडापावची गाडी किंवा हे या प्रकारचे धंदे त्यांच्यासाठी असू शकतात. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना किंवा वंचित बहुजन आघाडी, यापैकी कोणत्याही राजकीय पक्षाकडे हे जे काही विकासाचं मॉडेल आहे, हे आपण जे स्वीकारलेलं आहे, या संबंधात कोणतंही मूलभूत असं चिंतन नाही, त्या संबंधामध्ये कोणत्याही प्रकारची कल्पनाशक्ती किंवा विचार नाही आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं असं ठोस धोरण, ठाम कार्यक्रम काहीही नाही आहे. नेहमीच असं की थेट परदेशी गुंतवणूक वाढवायची, ती आकर्षित करायची, त्या गुंतवणुकीतनं काहीतरी ते कारखाने उभे राहतील, त्याच्याशिवाय एक्सप्रेस वे बांधायची, एक्सप्रेस वे म्हणजे परदेशी गुंतवणुकीतून आलेले कारखाने एक्सप्रेस वे, त्यानंतर मेट्रो, त्यानंतर बुलेट ट्रेन किंवा मोठे पोर्ट म्हणजे बंदरं आणि विमानतळांचं आधुनिकीकरण, याच्यामधून काहीतरी आपल्याकडे रोजगार आणि शिक्षणाचा कुपोषणाचा सगळ्याचा प्रश्न सुटेल आणि आर्थिक विकास साधला जाईल, अशी या सर्व राजकीय पक्षांची प्रामाणिक धारणा आहे. ब्रेकिंग द मोल्ड हे पुस्तक आहे, अलीकडेच प्रकाशित झालेलं आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि रोहित लांबा या दोन विद्वानांनी लिहिलेलं. सदर पुस्तकात ते असं म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेने जरी इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला पिछाडीवर टाकलेलं असलं तरीही करोडो लोकांना रोजगार देण्यात भारतीय अर्थव्यवस्थेला यश मिळालेलं नाही. त्याशिवाय त्याच्यामध्ये मी आत्ता जी चर्चा केली ती एकंदर कुपोषणाची आणि सार्वजनिक शिक्षणाची याचीही चर्चा आहे. आणि त्यांचा मूळ लाभ, त्यांचा हा आर्ग्युमेंट काय आहे किंवा त्यांचं मेन ज्याला असं म्हणता येईल की दावा कोणता आहे, की त्यांचं म्हणणं असं आहे की मॅन्युफॅक्चरिंगवरती भर दिल्यानंतर भारतातले प्रश्न सुटतील ही धारणाच चुकीची आहे. याचं कारण त्यांनी दिलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग ज्याला असं आपण म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणार्थ चिप्स वगैरे जे काय आता इकडनं मायक्रोनचा कारखाना कुठे गुजरातला गेला, मग आपले उद्योगधंदे तिकडे जात आहेत म्हणजे महाराष्ट्रातले म्हणून आपण तक्रार करतोय वगैरे, पण वस्तुस्थिती अशी आहे की आत्ताची जी म्हणजे त्यांनी असं त्याचं एक सुंदर विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये की जी आपण परदेशी गुंतवणूक घेतो आहे मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणतो आहे, परंतु जी अत्याधुनिक उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये त्याची जी सप्लाय व्हॅल्यू चेन आहे म्हणजे पुरवठा मूल्य साखळी आहे, त्याचे तीन टप्पे असतात. एक पहिला टप्पा असतो तो डिझाईनचा असतो, दुसरा असतो तो मॅन्युफॅक्चरिंगचा असतो आणि तिसरा असतो तो मार्केटिंगचा असतो. याला असा तो असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे कुठे आहेत तर डिझायनिंगला आहेत आणि मार्केटिंगमध्ये आहेत. मधला खालचा जो आहे तो आहे तो याचा आहे मॅन्युफॅक्चरिंगचा, तर त्याच्यामध्ये कमी पैसे असतात. उदाहरण द्यायचं झालं तर ॲपल ही कंपनी आहे ही काहीही कोणतीही वस्तू बनवत नाही, ती फक्त डिझाईन करते. ॲपलचा फोन डिझाईन करतो, तो फोनचं डिझाईन ॲपलचं असतं. ॲपल फोन दुसरीकडनंच करून घेतो, तो सगळा आउटसोर्सच असतं जुळणी करून घेणं. त्याचेही अनेक तुकडे जे असतात म्हणजे अनेक सुटे भाग जे असतात ते वेगवेगळ्या देशात होतात आणि त्याची जुळणी मग कुठेतरी व्हिएतनाममध्ये किंवा चायनामध्ये होते. हे अशा प्रकारची ती सप्लाय व्हॅल्यू चेन आहे. आणि याच्यासाठी म्हणजे हे समजा काम करायचं झालं तर त्याच्यासाठीही अतिशय प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे कायदे वगैरे लागतात, तर ते भारताकडे नाही आहे, ते शक्य नाही आहे. आणि कारण याचं साधं कारण असं आहे की भारतामध्ये आत्ता आपण बघितलं ना, सातवीच्या मुलांना म्हणजे दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही आणि यांचं प्रमाण 40% आहे. असा जो काही लेबर फोर्स असेल किंवा ही जी काही कामगार शक्ती आहे ती या कामांमध्ये असू शकत नाही, त्यामुळे आपण या नादाला लागू नये. म्हणजे ते काही प्रमाणात ते होणार, मॅन्युफॅक्चरिंग होणार, हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्यातून इकडचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही आहे याकडे ते लक्ष वेधत आहेत. कारण जास्तीत जास्त पैसा कुठे आणि ते कशामध्ये आहे तर डिझायनिंग आणि मार्केटिंगमध्ये. आणि हे जे दोन महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत हे परदेशी कंपन्या नेहमी आपल्याकडे ठेवतात. आणि हे स्वस्त मनुष्यबळ जे आहे आणि हे स्वस्त मनुष्यबळही चीन किंवा स्वस्त आणि प्रशिक्षित मनुष्यबळ हे चीन किंवा व्हिएतनाम या देशांना का विकसित करता आलं, त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की चीन आणि व्हिएतनाम हे कम्युनिस्ट देश असल्यामुळे त्यांनी सर्वाधिक भर जो दिला तो ह्युमन कॅपिटलवर दिला, मानवी भांडवलावर दिला आणि त्याच्यामधून त्यांनी शिक्षण
आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या भक्कम केल्या. त्यामधून त्यांच्याकडे एक प्रशिक्षित मनुष्यबळ, ज्याला आपण असं म्हणतो की स्वस्त मनुष्यबळ, परंतु प्रशिक्षित स्वस्त मनुष्यबळ हे तयार करता आलं. आणि त्या जोरावरती त्यांनी हा सगळा जो काही उद्योग आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा हा खेचून घेतला. आपल्याला चीन आणि व्हिएतनामशी स्पर्धा करायला लागेल. बाकी ते मोदी वगैरे काही म्हणू देत नाही विकसित देश वगैरे, पण ते करण्यापेक्षा असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. रघुराम राजन आणि रोहित लांबा असंही नोंदवतात की भारतामध्ये म्हणजे जी काही एफिशियन्सी आहे किंवा जो काही विकसित हा आहे प्रगती आहे ती कशात आहे. आपलं इस्रो जे आहे, इस्रो मंगळावर यानच काय माणूसही पाठवू शकतं, उद्या चंद्रावरही माणूस पाठवता येईल, एवढी एफिशियन्सी भारतामध्ये आहे. परंतु ही एफिशियन्सी खालती जेव्हा येतं ना तेव्हा सरकारमध्ये नसते. म्हणजे आपले खड्डे बुजवायचे असतील तर ती एफिशियन्सी नसते. त्यानंतर प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक येतो की नाही, तो नेट शिकवतो की नाही हे बघण्याची जबाबदारी तिकडे सरकारकडे काही नसतं. कारण आपल्याकडे आत्यंतिक केंद्रीभूत व्यवस्था आहे या सगळ्याची, आणि ही केंद्रीभूत व्यवस्था याला अडसर आहे. आणि त्याचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे, प्रशासकीय जबाबदारींचं त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे या रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी. तर या संबंधामध्ये मी यांच्याशी संपर्क साधला, प्राध्यापक नीरज हातेकर. तर नीरज हातेकर काय म्हणतात, तर नीरज हातेकर म्हणतात की गेले वर्षभर दारिद्र्यावरचा प्रभावी उपाय काय असेल याचा धांडोळा घेतोय असं ते म्हणाले. तर त्यांनी काय सांगितलं की सगळ्या प्रकारची आकडेवारी त्यांनी तपासून पाहिली. म्हणजे जवळपास 6.5 लाख खेडी, 6 लाख कुटुंब, 12 लाख स्त्रिया, याच्यातून सगळी एक अडली. आणि त्याच्यातनं त्यांना काय आढळलं, तर सगळ्यात प्रभावी उपाय हा करतं गाव पातळीवरती प्राथमिक सुविधा निर्माण करणं हा आहे. गाव पातळीवरच्या कोणत्या पाहिजे, तर शाळा पाहिजे, त्यानंतर म्हणजे शाळा म्हणजे नुसती इमारत नाही, चांगली शाळा पाहिजे, चालणारी शाळा पाहिजे, त्यानंतर शाळा पाहिजे, रेशन दुकान पाहिजे, वीज हवी, पाणी हवं, बाजारपेठ हवी, त्यानंतर बँक हवी, या ज्या किंवा अंतर्गत रस्ते जे आहेत बाजार हे नीट हवेत. ही समजा ही सगळी कामं आहेत ही कोणाच्या अखत्यारीतली आहेत, ग्रामपंचायतीच्या. मग ग्रामपंचायतीच्या सक्षम करायला नकोत का? रघुराम राजांनी पण नेमकं हेच म्हटलं आहे की या ग्रामपंचायती आणि या स्थानिक स्वराज्य संस्था आपण अधिक सक्षम करायला हव्यात, अधिक मजबूत करायला हव्यात. परंतु आपला जोर कशावरती आहे, तर आपला जोर आहे हायवे, मोठे अमरस्ते, याचा परिणाम म्हणजे नीरज हातेकरांच्या मते याचा परिणाम म्हणजे एक ओव्हरऑल वाढ होते, परंतु याचा परिणाम हा याच्यावरती म्हणजे ते स्थानिक लोकांवरती फारसा पडत नसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणाले की समृद्धी महामार्ग जो आहे तो आपण समृद्धी महामार्गावरती सरकारने किती खर्च केले आहेत, 55,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे सरकारकडे पैसे नाहीत अशातली भाग नाही, 55,000 कोटी रुपये सरकारने समृद्धी महामार्गावरती खर्च केले आहेत. आणि हा पैसा काही 2 वर्षात वसूल होईल असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी मार्गाचं उद्घाटन करताना केलं. आता 2 वर्ष एक निदान 6 महिन्याचं तरी हिशेब द्यावं ना त्याने किती वसूल झाले आहेत, असे कसे वसूल होती. कारण त्या समृद्धी महामार्गामुळे काही प्रमाणात हे होणार, म्हणजे माल लॉजिस्टिकचा खर्च कमी होतो, वेळ कमी होतो, हे सगळं होईल. परंतु यवतमाळ जिल्ह्यामधल्या लोकांना रोजगार कसा मिळणार आहे तिकडे. याच्या उलट याचं म्हणतात आमचे नीरज हातेकर म्हणाले की प्रत्येक ग्रामपंचायतीला यांनी 2 कोटी रुपये दिले असते तर पैसे खाऊन सुद्धा चांगल्या व्यवस्था निर्माण झाल्या असत्या. म्हणजे हे सगळं आणि त्याच्यापेक्षा जास्त समृद्धी आली असती, आणि ही समृद्धी आली असती ती सुद्धा पर्यावरणाला विशेष हे न करता, नकार न देता आली असती असं यांचं म्हणणं आहे कोणाचं, नीरज हातेकरांचं. आणि ते म्हणाले की म्हणजे आपल्याकडे काय झालं आहे की विकास आणि विवेक यांची नाळ सुटलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. नीरज हातेकर म्हणाले म्हणजे आता आपण समजा हा बघितला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रोजगारासंबंधीचा अहवाल, त्यानंतर NSSOचे अहवाल नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, त्याशिवाय महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेले अहवाल, त्यानंतर याचा रघुराम राजनच्या पुस्तकाचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्या असं लक्षात येतं की आपला विकासाचं मॉडेल पूर्णपणे चुकलेलं आहे, किंवा आपण विकासाच्या वेगळ्या मॉडेलचा शोध घ्यायला हवा. आणि याबाबत इकडचे राजकीय पक्ष किती सजग आहे आणि त्यांना याची संबंधात किती त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे किती व्हिजन आहे याच्यावरती आपलं भवितव्य ठरणार आहे. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला
हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअरही करा आणि आर्थिक मदतही करा. स्वतंत्र पत्रकारितेला त्याची खूप गरज आहे.